नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा महत्त्व आणि कोजागिरी पौर्णिमेची कथा आज आपण जाणून घेणार आहोत। तर शरद ऋतू येते म्हणून या पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हणतात। तसेच आश्विन पौर्णिमा म्हणजेच आश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा असंही देखील संबोधलं जातं। तसेच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा देखील म्हटली जाते। कोजागर्ती कोण जागे आहे असं या पौर्णिमेला म्हटलं जातं। म्हणजेच जे या रात्री जागरण करतात त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। म्हणूनच या रात्री माता लक्ष्मी देवलोकातून पृथ्वी तलावर येत असते। तसेच जे कोणी रात्री जागरण करत असतील त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपादृष्टीही राहत असते। म्हणून को जागर्ती म्हणजेच कोण जागे आहे किंवा कोण जागरण करत आहे असंही माता लक्ष्मी बघत असते। तर या दिवशी पोहे आणि नारळाचे पाणी म्हणून प्रसाद देत असतात। तर हाच प्रसाद देव आणि पितरांना देऊन बाकी सगळ्या जणांना प्रसाद नारळाचा आणि पोह्याचा देण्यात येतो। तसेच या रात्री आटलेल्या दुधाचा देखील नैवेद्य चंद्राला देण्याची प्रथा आहे। तर दुधाच्या ऐवजी खीर देखील नैवेद्य म्हणून दिली जाते। तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेचे पूजा महत्त्व आणि याची कथा आपण जाणून घेणार आहोत। तर देवी लक्ष्मी आणि इंद्रदेव या रात्री देवलोकातून पृथ्वी तलावर येत असतात। या रात्री चंद्र 16 कलांनी पूर्ण होत असतो। तर या रात्री माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी रस्ते, मंदिर, घर, उद्याने आणि घाट इत्यादी ठिकाणी दिवे लावले जातात। तर यंदा 30 ऑक्टोबर शुक्रवारी रोजी कोजागिरी पौर्णिमा येत आहे। तर या पौर्णिमेचे शुभ वेळ संध्याकाळी 7:45 तर 31 तारखेला रात्री 8:18 कोजागिरी पौर्णिमा आहे। आणि तर चंद्रोदय संध्याकाळी 7:12 30 ऑक्टोबरला होईल। तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्व सुख प्रदान करत असते। कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला असतो आणि शरद पौर्णिमेच्या रात्री दम्याचा आजार असलेल्यांनी 30 मिनटं तरी उभं राहायचं असतं। कारण या रात्री ज्यांना कोणाला दमा असेल तर त्यांच्यासाठी अतिशय शुभ फल लाभदायी आणि औषधी गुण प्रदान करणारी ही पौर्णिमा असते। म्हणून ज्यांना दम्याचा त्रास होत असेल तर त्यांनी कमीत कमी 30 मिनटं तरी ह्या चांदण्या रात्रीमध्ये चंद्राच्या उजेडाखाली उभं राहायला हवं। तसेच आता आपण जाणूया या कोजागिरी पौर्णिमेच्या कथेविषयी। तर प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी पण अतिशय गरीब ब्राह्मण राहत होता। तो जितका संस्कारी तितकेच त्याची बायको अत्यंत दुष्ट होती। त्याच्या विरुद्ध दुसऱ्यांजवळ निंदा नालस्ती करीत असे। एवढंच नाही तर त्याला पैशासाठी चोरी करायला सुद्धा लावी। एकदा श्राद्ध करीत असताना त्याच्या पत्नीने सर्व पिंड उचलून विहिरीत फेकून दिले। पत्नीचे असे वागणे पाहून तो ब्राह्मण जंगलात निघून गेला। तेथे जंगलात गेल्यावर त्याला तेथे नागकन्या भेटल्या। त्या दिवशी आश्विन पौर्णिमा होती। त्या नागकन्याने त्या ब्राह्मणाला त्या रात्री जागरण करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करायला सांगितले आणि त्या ब्राह्मणाने विधिवत ते कोजागर व्रत केले। त्या ब्राह्मणाला या व्रताच्या फलस्वरूप खूप अपार धनसंपत्ती प्राप्त झाली आणि पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली। तर ही होती कोजागिरी पौर्णिमेची कथा। तर तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत। धन्यवाद।